प्रकरण तिसरे गरिबीनं शिकवलेले धडे माझ्या आयुष्यात एक गोष्ट चांगली झाली बालपण गरिबीत गेल्याने मी काटकसर स्वावलंबन स्वाभिमान आव्हानांना तोंड देणं अडचणीतून विचारपूर्वक मार्ग काढणं या गोष्टी आपोआप शिकत गेलो पुढच्या आयुष्यात श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग एक प्रकारे मला या गरिबीने दाखवला शिरखेडमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना आमची गरिबी जाणवत नव्हती कारण त्या गावात सगळीकडेच गरिबी होती माझे शाळेतले मित्रही माझ्यासारखे चटणी भाकरी खाऊन राहणारे ठिगळं लावलेले कपडे वापरणारे आणि अनवाणी चालणारे होते तेव्हा मैत्री आणि खेळ या दोन आनंदाच्या गोष्टी विपुल असल्याने बाकी गोष्टींचा विचार कुणाच्याच मनात येत नसे माझ्याकडे शाळेचा एकच गणवेश होता रोज तोच घालून जायचो पावसाळ्यात मात्र पंचायत व्हायची ओलसर हवेने कपडे पुरते वाळत नसत पण त्याची फिकर नसायची स्वयंपाकघरात तब्याजवळ ठेवून आजी माझा गणवेश जमेल तितका सुकवून द्यायची तरीही कधीकधी तो इतका ओलाकांचा असायचा की दुसरे कपडे घालून जाण्याची वेळ यायची शाळेतल्या शिक्षकांना मुलांच्या या अडचणींची कल्पना असल्याने गणवेश घातला नाही म्हणून कुठल्याही मुलाला छडी मारल्याचं आठवत नाही या गणवेशाची काळजी घेण्याचा पाचपोच आम्हाला नव्हता मैदानावर खेळताना उडाओढीत शर्टाची बटणं वारं वारंवार तुटत आजीला ती पुन्हा पुन्हा शिवायला लागू नयेत म्हणून मी तुटलेल्या बटनांच्या जागी पिना लावायचो या पिनांचा आणखी एक उपयोग होता आम्ही मुलं शाळेला अनवाणी जात असल्याने वाटेत पायात काटा घुसला की तो टोकरून काढण्यासाठी ही पिन हे खात्रीशीर साधन होतं आजोबांकडे एकच छत्री होती आजीला घराबाहेर जायची फारशी वेळ येत नसल्याने आजोबाज त्या छत्रीचा वापर करत मला स्वतंत्र छत्री किंवा रेनकोटही नव्हता पावसाळ्यात एक गोणपाट डोक्यावर घेऊन मी शाळेत जायचो पाटीवर गृहपाठ करून शाळेत नेताना कधीकधी पावसाचं पाणी पडून तो पुसला गेला की गुरुजींकडून हातावर छडी हमखास ठरलेली पाटीवर अक्षर गिरवण्यासाठी आणलेला खडू मी पूर्ण झिजेपर्यंत वापरायचो वहीवर आम्ही टाकानं लिहायचो त्यावेळी पाच पैशाला शाईची पुडी मिळायची ती पाण्यात भिजवून आम्ही दौतभर शाई बनवायचो ती शाई संपल्यावर वर्गमित्रांकडे एक थेंब दे पाच थेंब दे अशी माझी उचनवारी सुरू व्हायची मित्र शाई देताना पुष्कळदा वैता घ्यायचे या उलट वर्गातल्या मुली मात्र दयाळूपणे शाई द्यायच्या घरी वीज नसल्याने संध्याकाळपासून रात्रीपर्यंत एका कंदिलाच्या उजेडात कामं पार पडायची मी शाळेतून आल्यावर या कंदिलाची निगा राखण्याचं काम करायचो ते मी उत्साहाने आजीकडून शिकून घेतलं होतं कंदिलाच्या काचा बारीक रांगोळीने आतून पुसून चकचकीत करणं फडक्यातून रॉकेल गाळून घेऊन कंदिलात भरणं वातीवरची काजळी काढून टाकणं अशी कामं करून मगच मी खेळायला जायचो सायंकाळी घरी आल्यावर देवापुढे बसून शुभम करोती स्तोत्र पाढे म्हणायचो ती आजोबांची शिस्त होती नंतर एकीकडे आजीचा स्वयंपाक सुरू असताना कंदीलाजवळ बसून माझा अभ्यास चालू असायचा शाळेचा गृहपाठ झोपायला जाण्यापूर्वीच संपावा लागायचा कारण उशिरा जागरणं करून दिव्याचं तेल जाळणं परवडणार नव्हतं शाळेत मी अभ्यासात फार हुशार नव्हतो सर्व विषयात काठावर पास आणि गणितात तर कच्चच रोज परवचा म्हणत असल्याने पाठांतर बरं होतं पण पाठीवर गणित सोडवताना आकडेमोडीत माझी नेहमी घाई व्हायची गणिताला मी, मी नेहमीच घाबरून राहिलो पण माझ्यातल्या या तुटीचा फायदा मी पुढच्या आयुष्यात व्यवसायात करून घेतला कोणताही हिशोब पुन्हा पुन्हा तपासून बघण्याची तेव्हाची सवय आस्तागायत कायम आहे वाचनाचा नाद मात्र शाळेच्या पहिल्या वर्षापासूनच मला लागला आम्ही मित्र परस्परांची गोष्टींची पुस्तकं मागून आणून वाचायचो शाळेची पुस्तकं जपून वापरण्याचं बंधन होतं त्यांना जुन्या रद्दीची कवर्स घालून सुरक्षित ठेवायला लागायचं म्हणजे मग ती पुढच्या वर्षी अर्ध्या किमतीला विकली जायची आमच्या शाळेचे हेडमास्तर होते श्री मारुडकर आणि वर्गशिक्षक होते श्री इंगळे ते स्वभावाने कडक आणि शिस्तप्रिय असले तरी प्रेमळ होते मारुडकर मास्तरांच्या संजयशी माझी विशेष गट्टी होती गावातले लोक गरीब असले तरी माणुसकीने वागणारे होते मला आठवतं की आमच्याकडे वसंत सराफ नावाचे गृहस्थ रोज दुधाचा रतीब घालण्यासाठी येत असत इतक्या लहान वयात हा मुलगा आईवडिलांपासून एकटा आजोळी राहून शिकतो म्हणून त्यांना माझ्याविषयी माया वाटायची ते माझे लाड करायचे आजीच्या भांड्यात दूध ओतून झाल्यावर ते मला बोलावून प्रेमाने कपभर दूध प्यायला द्यायचे मोकळ्या हवेत भरपूर खेळल्याने माझं आरोग्य चांगलं होतं कधी सर्दी पडचं किंवा दुखापत झाली तर आजोबा कंपाऊंडर असल्याने दवाखान्यातनं लगेच औषध मिळायचं कुरळकर आजोबांची एक सवय होती आजाराची लहानशी लक्षणं जाणवायला लागली की ते लगेच दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना प्रकृती दाखवत आणि दिलेली औषधं शिस्तीने घेत ही सवय माझ्याही नकळत शिरली आणि मोठेपणीही कायम राहिली आई मुंबईहून अधूनमधून शिरखेडला येऊन चार दिवस राहून माघारी जात असे ते चार दिवस माझे खूप लाड असत आई दर खेपेला माझ्यासाठी आठवणीने खाऊ गोष्टीचं पुस्तक अथवा एखादं खेळणं घेऊन यायची आई जायला निघाली की मी तिच्या गळ्यात पडून मला पण तुझ्याबरोबर मुंबईला घेऊन जा असा हट्ट करायचो आईचे डोळे भरून यायचे ती चेहरा फिरवून दुसरीकडे बघायची जाऊया नक्की जाऊया असं तोंडानं म्हणायची पण मानेने नकार द्यायची माझी समजूत काढताना मला जवळ घेऊन म्हणायची दादा तू मोठा भाऊ ना मग तुला समंजसपणे वागलं पाहिजे हेही दिवस जातील लवकरच मी तुला मुंबईला नेन आई निघून गेली की मला खूप उदास वाटायचं मी मुंबईला जाण्याची वाट बघत बसायचो इयत्ता पहिली ते चौथी ही चार वर्ष मी घरच्या ओढीने घालवली आणि एकदाचा तो क्षण आला बाबांची एअरफोर्समधली पंधरा वर्षांची नोकरी पूर्ण झाली आणि त्यांना निवृत्ती घ्यायला लागली ते मुंबईत कलिना इथल्या मिलिटरी कॅम्पसमध्ये एमईएस एस क्वार्टर्समध्ये राहायला आले आता सगळ्या कुटुंबाला एकत्र राहता येणार असल्याने मला मुंबईला नेण्यासाठी आई आली शिरखेड सोडताना माझ्या मनात कालबा कालव होत होती तीन वर्षात मी शिरखेडमध्ये चांगला रोयलो होतो इथे मला खूप खेळायला मिळालं होतं खूप चांगले मित्र आणि शिक्षक मिळाले होते कुरळकर आजी आजोबांकडून संस्कार मिळाले होते पण आईबाबांसोबत आणि भावासोबत राहण्याचीही तीव्र ओढ लागली होती एकाच वेळी हुरहुर आणि उत्सुकता अशा संमिश्र भावना मनात घेऊन मी मुंबईत दाखल झालो